दीपा इनामदार तुम्हीच का? हो सर, मीच दीपा इनामदार. यांच्याकडून 50,000 रुपये ऍडव्हान्स घेतले होते का? घेतले तर. या मॅडम पण होत्या त्यांच्या बरोबर, आठवतंय ना? हो सर, मी यांच्याकडनं 50,000 चेक घेतला होता. यांच्यासाठी जाहिरात करणार होतात ना, आणि ती न करताच पळून गेलात. आणि वर प्रोड्युसर वर हात पण उगारलात. हे बघा मॅडम, त्यासाठी त्यांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट रजिस्टर केली आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. आई, हे काय म्हणतायत? तुला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाणार आहेत. इन्स्पेक्टर सर, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण हे पूर्ण सत्य नाहीये. हे माझ्याशी चुकीचं वागले म्हणून मी तिथून निघून गेले. काय चुकीचं वागलो आम्ही? सर, यांनी मला काही गोष्टींची कल्पना नव्हती दिली, म्हणून मी साबणाची जाहिरात करायला होकार दिला. आणि तिथे गेल्यावर मला कळलं की त्यांनी असा कॉस्ट्युम मला घालायला दिला जो मी घालू शकत नाही. मी कम्फर्टेबल नव्हते सर त्यात. हा, पण मग कॉन्ट्रॅक्ट वर तुमच्या भूताने साइन केली नाही का? तुम्हीच साइन केलीत ना? कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळं लिहिलं होतं. कॉन्ट्रॅक्ट खड्ड्यात गेलं असं म्हणाल्या, कॉस्ट्युम फेकून सेट वरनं निघून गेल्या. मला सांगा, असं वागणं काही प्रोफेशनल आहे? पण काही गोष्टींची कल्पना न देणं हे तुमच्यासाठी प्रोफेशनल आहे का? कॉन्ट्रॅक्ट वर साइन करताना मी तुम्हाला सांगितलं होतं, कॉन्ट्रॅक्ट एकदा वाचून घ्या. मॅडम, का नाही वाचलं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही? सर, हीच माझी चूक झाली. मी यांच्यावर विश्वास ठेवला आणि कॉन्ट्रॅक्ट न वाचता सही केली. पण मला खरंच माहित नव्हतं कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं काहीतरी लिहिलेलं असेल. असं काही नाहीये सर, यांना फक्त पैशांची गरज होती. हवे तेवढे पैसे मिळाल्यानंतर काम सोडून निघून गेले. तुम्हाला माहिती आहे का आमचं केवढं नुकसान झालंय ते? आमच्याकडनं पैसे घेतलेत हे तरी कबूल करा. हो, मी यांच्याकडनं ऍडव्हान्स घेतला होता. त्यांचं नुकसान किती झालंय माहितीये का तुम्हाला? अहो, त्यांच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. हे काही नाहीये, तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. सर, मी खरंच यांना फसवलं नाहीये सर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. चौकशी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येतीलच, पण सध्या सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल. आई, ते तुला कुठे नेणार आहेत? आई, तू नको ना जाऊस, आम्ही एकटे कसं राहणार घरी? अगं, मला फक्त चौकशीसाठी घेऊन जात आहेत ते बाळा. आणि साक्षी मावशी थांबणार आहे ना तुमच्यासोबत? साक्षी? हो, मी आहे इथे. बाळांनो, तुम्ही काळजी करू नका. हा, मी सरांबरोबर जाऊन लगेच पुन्हा घरी ये. अजिबात रडायचं नाही. चला. विठोबा, काय इतकं अस्वस्थ वाटतंय मला? ही कसली हुरहुर आहे? काय संकेत देतोयस तुम्हाला? जेव्हाही मला असं काही वाटतं तेव्हा माझी दीपा संकटात असते. नाही विठोबा, आता बास, माझ्या दीपाची रक्षा करते, तिची काळजी घे. तेव्हा हात जोडते, पण तिच्यावर कुठलंही संकट नको येऊ दे. हात जोडते विठोबा.